नमस्कार, आपण पाहता SBN मराठी। मी आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। त्यांची निवड थेट जनतेतून ही जनतेचीच मागणी, आमचा अजेंडा नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्पष्टीकरण, नगर परिषद सुधारणा विधेयक बहुमताने संमत। TT घोटाळ्यात अपात्र ठरलेल्या राज्यातील शिक्षकांचे पगार ऑगस्ट महिन्यापासून बंद। शिक्षण संचालकांचा निर्णय, शालार्थ ID गोठवण्याचे निर्देश। सांगली महापालिकेच्या रोजगार मेळाव्यात मिळाला 285 जणांना रोजगार। 356 उमेदवारांना फेर मुलाखतीसाठी बोलावले। 2650 उमेदवारांनी केली नोंदणी। पुढच्या निवडणुकीत शंभूराज देसाई यांना विधानसभेत जाऊ देणार नाही, नवी मुंबईकरांचा निर्धार। भाजपचे सांगलीचे शांत आणि संयमी आमदार सुधीरदादा गाडगे यांनी धरला चक्क गाण्यावर ठेका। भाजप आमदार यांच्यासह नेते नगरसेवकांनी पण धरला गाण्यावर ठेका। महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षात न्यायमूर्ती रमन्ना निवृत्ती आधी महत्वाचा निर्णय देणार का? उद्या मंगळवारी सुनावणीची शक्यता। मिराज वड्डीच्या ओढ्यात मगर दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। शेतकऱ्यांना शेतात काम करताना दिसली मगर। राणा दाम्पत्याला मोठा दिलासा, जामीन रद्द करण्याची मुंबई पोलिसांची मागणी न्यायालयाने फेटाळली। मिरजेत पारंपरिक शिव जयंती मिरवणूक मध्ये डॉल्बीचा आवाज, मर्यादेचा भंग। 4 मिरवणुकींच्या 11 जणांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल। हातकणंगलेतील डॉक्टरांच्या त्रासाला कंटाळून मुलीची दवाखान्यातच गळफास घेऊन आत्महत्या। डॉक्टर शरद पाटील पवार यांच्यावर अॅट्रॉसिटी व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।